इकडे राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होतीये आणि नंदुरबारपासून महाराष्ट्रातल्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होतीये. त्यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते नंदुरबारमध्ये दाखल होत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, खासदार के सी वेणुगोपाल यांच्यासह हजारो कार्यकर्ते नंदुरबारमध्ये दाखल झालेत. यात्रेची तयारी पूर्ण झाली. 16 मार्चला मुंबईत यात्रा दाखल होणार आहे आणि 17 मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होतोय. याचवेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंगही फुंकलं जाणार आहे. भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात ही 15 जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली होती आणि यात्रेची सांगताही मुंबईमध्ये होणार आहे. दरम्यान नंदुरबारमधून यात्रेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी. भारत जोडो न्याय यात्रेची महाराष्ट्रामध्ये सुरुवात ही नंदुरबारमधून होते आहे. नंदुरबार हा कधी काळी काँग्रेसचा अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूव्हन फॉर्मुला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. बाले किल्ला होता, मात्र आता गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी भाजपचं प्राबल्य वाढतं आहे आणि हे प्राबल्य कमी करण्यासाठी राहुल गांधी यांनी नंदुरबारमध्ये सभा घेतलेली आहे. राहुल गांधी दुपारी हे नंदुरबारला येणार आहेत आणि या ठिकाणी सुरुवातीला ते रोड शो करतील आणि त्यानंतर या सभेला ठीक ते संबोधित करणार आहेत. या सभेमध्ये नेमके ते कुठले मुद्दे मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या सभेकडे पाहिलं जात आहे आणि नंदुरबारची जागा ही काँग्रेस लढवेल अशी एकंदरीत या ठिकाणी परिस्थिती आहे. त्या दृष्टिकोनातूनच तयारी देखील करण्यात आलेली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. संघर्ष योद्धा म्हणून राहुल गांधी यांचे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी खूप मोठ्या संख्येमध्ये आदिवासी समाज बांधव या सभेला ऐकायला येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडनं या ठिकाणी चोख अशी तयारी करण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या बाबतीत कुठलीही तडजोड होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाकडनं घेतली जात आहे. त्यामुळे एकंदरीत आता लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी या सभेमध्ये नेमकं काय बोलतात, काय आरोप करतात किंवा काय दावे करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार.